इथून माग तुम्हाला मकाचे भजे करून दाखिले, पालकाचे भजे करून दाखिले आणि घोसाळ्याचे पण करून दाखिले. आता त्याला कोबीचे भजे वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला करून दाखिले. कोबी घेऊन आले, आता एक किसणीवर असा बारीक किसून घ्यायचा. कोबू असा बारीक किसून घेतला, आता ते धुवून घेते. कोबू किसून घेतला, आता धुवून घेतला आणि आता भाज्याचं पीठ मळून घेतलं. घ्यायचं ते लय सोपं आहे मळायला. सगळ्या तांदे एक वाटी बेसन पीठ घेऊ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊ, एक चमचा लाल तिखट घेऊ, दोन तीन मिरच्या बारीक कापून घेतल्या ते पण त्याच्यात टाकून घेऊ, थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालू, थोडासा चिमूटभर ओवा घालू, थोडी चिमूटभर हळद घालू, अनुसार मीठ घालू, चिमूटभर खाता सोडा घालू. आता ना हे सारं मिक्स करून घेतलंय आणि बिन पाण्याचं असं मळून घ्यायचं. बिन पाण्याचं मळून घ्यायचं, कोबूला पाणी असतं मग त्याच्यात पाणी नाही टाकावं लागत, बिन पाण्याचं मळून घ्यायचं. हे ना बिन पाण्यात मळायचं आणि याचा कोबू संघ पिठाचा आणि त्याचा एक जीव मिळून घ्यायचा. चूल पेटून घेतली आणि भाज्याचं मळून घेतली आणि कढई परवर ठेवून झटपट भाजी तळून घेऊ. तेल गरम करून घेतलंय आणि आता त्याच्यात भाजी सोडून घेऊ. भजे एकदम असे लाल कुरकुरीत तळलेत, आता खाली काढून घेऊ. आपले कोबूचे भजे तयार केलेत आणि करायला एकदम सोपे आणि खायला एकदम कुरकुरीत. आणि तुम्हाला जर आवडले तर घरी करून खायचे आणि बाईच्या एडवेला लाईक करायचे.